नमस्कार, वंदनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी इंस्टंट मिश्र भाज्यांचे लोणचे। थंडीच्या दिवसांमध्ये हमखास बनवले जाणारे हे मिश्र भाज्यांचे लोणचे खूपच छान लागते। चला तर मग बघूया त्याची रेसिपी। थंडीच्या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात मिळणारे गाजर, फ्लावर, मटार ह्या भाज्या 2 कप घेतल्या। त्या स्वच्छ धुवून त्यांचे बारीक तुकडे करून घेतले। गरम पाण्यामध्ये सर्व भाज्या टाकून 5 मिनिटं त्यावर झाकण लावून ठेवावे, त्यामुळे भाज्या अर्ध्या कच्च्या शिजतात। त्यातील पाणी काढून टाकावे। 10 मिनिटं चाळणीत निथळ ठेवावे। मिक्सिंग बाउलमध्ये सर्व भाज्या घ्याव्यात। त्यामध्ये एक छोटा तुकडा गुळाचा, थोडेसे किसलेले आले, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धा लिंबाचा रस, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे घरगुती लोणचे मसाला। लोणचे मसाला कसा करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हे सर्व चमच्याने नीट मिक्स करून घ्यावे। अर्धा तास त्यावर झाकण ठेवून लोणचे मुरू द्यावे। लिंबाच्या रसामुळे त्याला पाणी सुटते। झाकण काढल्यावर परत एकदा सर्व नीट मिक्स करून घ्यावे। 2 चमचे गरम तेलामध्ये चिमूटभर हिंगाची फोडणी देऊन लोणच्यामध्ये मिसळून घ्यावी। हे लोणचे लगेचच खाता येते, 2 ते 3 दिवस टिकते। भाज्यांचे लोणचे हे फार टिकत नाही, पण चवीला मस्तच लागते। फोडणी दिल्यावर ते परत एकदा नीट मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 2 तास अजून मुरू द्यावे। सुंदर आणि अनुरूप भाज्या तयार। लोणचे मसाला, मीठ, थोडा गूळ आणि खमंग फोडणी, अफलातून चव नक्की करून बघा। नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअरचे बटन क्लिक करा। नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदनाज रेसिपीला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।